नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी यू पी एस सी रिव्ह्यू यूट्यूब चॅनल पुनश्ची एकदा मनपूर्वक स्वागत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 14 फेब्रुवारी 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा जारी केलेली आहे. बऱ्याच उमेदवारांचे महाराष्ट्र आरक्षित पत्रित गट ब आणि गट ग सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 अर्ज भरणा राहिलेले आहेत. तर त्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेली आहेत. यांना अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता नवीन मुदत किती दिवसांपर्यंत देण्यात आलेली आहे ती आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया. जे उमेदवार चॅनलवर नवीन असाल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता. दिनांक 20 जानेवारी 2023 अनयव प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र आरक्षित पत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. लक्षात घ्या, आज 14 फेब्रुवारी रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरवायचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याचा कार्यवाही दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, 14 फेब्रुवारी 2023 ही शेवटची तारीख होती. आता शेवटची तारीख ही 21 फेब्रुवारी 2023 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे अर्ज भरणे राहिलेले असाल त्यांनी नक्की लवकरात लवकर म्हणजे आज उद्या आणि परवा या 3 दिवसातच अर्ज भरून घ्या. नंतर साईड ही लोडवं येते आणि अर्ज भरणा राहून जातं. त्यामुळे या 3 ते 4 दिवसामध्ये आपण अर्ज भरून घ्या. आता ज्या उमेदवारांना चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरवायचे असल्यास त्यांनी भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक 23 फेब्रुवारी 2023 बँकेच्या कार्यालयीन वेळेत म्हणजे 4 ते 5 दरम्यान भरणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसे परीक्षा शुल्क परतही दिले जाणार नाही. त्यामुळे ज्यांना चलनाद्वारे भारतीय स्टेट बँकेमध्ये पैसे भरायचे असेल त्यांनी 23 फेब्रुवारी 2023 भरून टाका. आणि ज्यांना ऑनलाईन भरायचे आहे त्यांनी 21 फेब्रुवारी 2023 रात्री 12 वाजेपर्यंत भरणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढील सूचना म्हणजे दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर 24 जानेवारी 2023 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी जे शुद्धीपत्रक जाहीर केलेले होते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. तर महाराष्ट्र आरक्षित पत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा किंवा येथून येणार पुढे येणाऱ्या प्रोसिजरमध्ये काहीही प्रकारचा बदल झाला तर तुम्हाला या यूट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.